नमस्कार. प्रशांत आराध्य शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कालपासूनचा शो सुरू केला आणि आपण पहिल्या जो भाग आमचा आपण चांगला प्रतिसाद दिला सगळ्या मित्रांचं श्रोतेवर्गांचा मी मनपूर्वक आभार मानतो. कालच्या आपण राजकीय विषय सोलापूर जिल्ह्याचा विषय घेतला होता राजकारणाचा आणि आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जो सर्वात गाजणारा विषय आहे की ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब एकटे पडले आहेत का. लोकसभा निवडणुकीपासून 2019 शरद पवार हे सतत महाराष्ट्रामध्ये सगळ्या सत्ताधारी पक्षांनी म्हणजे जे युती महायुतीचे जे पक्ष आहेत शिवसेना भाजप आणि अन्य पक्ष त्यांचे टार्गेट होत गेले आणि लोकसभेमध्ये जे त्यांचे अनेक सहकारी होते त्यांनी भारतीय जनता पक्षाला रस्ता दाखवला. त्याच्यामध्ये मुख्यत्वे मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातलं मोठं घराणं आणि यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी असं वाटत होतं की एवढी लोक शरद पवारांना सोडणार नाही. परंतु जर जसजसा काळ गेला आता या गेल्या महिन्यापर्यंत आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या सर्व भागातून राष्ट्रवादी सोडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि अजूनही हा इन्फ्लो चालू आहे. आता जो आपला आपण शोमध्ये आपण बसलो आहोत त्यावेळी सुद्धा धनंजय महाडिक असतील यांच्यासारखा मोठा एक नेता आणि पदमसिंह पाटील या उस्मानाबादची शरद पवारांची नातेवाईक तेही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असतील यावेळेस कारण उस्मानाबादमध्ये कार्यक्रम चालू असेल. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर असं वाटतं की शरद पवार खरोखर एकटे पडलेत का किंवा एवढी सगळी त्यांच्या बाजूची काही लोक निघून गेली म्हणजे शरद पवार एकटे पडतात का. तर मला वाटतं असं नाहीये. कारण शरद पवार श्रीरामपूरमध्ये पत्रकारावर जेव्हा त्यांनी नातेवाईक तुमचे सोडून तुम्हाला चालले आहेत असा प्रश्न विचारला तर रागावले. पण जर बारकाईने विचार केला तर राजकारण आणि नातेवाईकाचा काही संबंध नाही. अनेक पक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची लोक नातेवाईक असले वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतात आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल. माधवराव शिंदे विजयराज शिंदे दोघेही तर मुलगा आणि आईचं नातं होते तरी पण विजयराज शिंदे या शेवटपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होत्या तर माधवराव शिंदे हे काँग्रेसमध्ये राहिले होते. आजही शरद पवारांच्या घरामध्ये एन डी पाटील हे दोघेही मिळून एक करतात ते शेतकरी कामगार पक्षाचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे. पण ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास केल्यानंतर असं आता सध्या माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये एक पवार साहेबांबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण चालू आहे. कुणी चांगलं लिहित आहे कुणी वाईट लिहित आहे कुणी टीकात्मक करत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण एक माध्यम म्हणून विचार केला एक पत्रकार म्हणून मी आज 20 या पत्रकारितेमध्ये आहे आणि पवार साहेबांचं काम म्हणजे जवळून पाहिलं आहे अगदी 12 आपले शेजारीच आहेत. मग असं वाटतं की शरद पवार एकटे पडले आहेत का. त्यांना खूप विचार केला असं जाणवतं की पक्ष अनेक निर्माण होतात अनेक सहकारी मिळतात अनेक सहकारी निघून जातात. पवार साहेबांच्या आयुष्यातलं काही हे पहिलं असं कुठलं हे नाही आहे की त्यांनी अनेक वेळा त्यांना 1977 पुलोलची स्थापना करावी लागली त्याच्यानंतर पुन्हा राजीव गांधीच्या कार्य 1990 ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले अशा अनेक घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या. 1999 त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून संगमा आणि त्यांनी पक्षत्याग केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. परंतु त्याच्यानंतर 2 झालेल्या लोक विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी काँग्रेस बरोबर जुळून घेतलं आणि मुख्यमंत्री पद आपल्या पक्षातल्या माणसांना देऊन सत्तेमध्ये सहभागी झाले. पवार साहेब हे ॲडजस्टेबल. पवार साहेबांकडे लोक येतात जातात आणि ते एकाच पक्षामध्ये आहेत असं नाही. पवार साहेबांचे सगळ्या पक्षामध्ये मित्र आहेत. पण आज हा विषय का पुढे येतोय की राष्ट्रवादीमधून गेलेल्या अनेक आमदार माजी मंत्र्यांनी जे त्याग केले आणि पवार साहेबांना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्याच्यामुळे. पण हा मुळात जे लोक शरद पवार साहेबांबरोबर होते ते मुळातच संस्थानिक होते. ही मोठी मोठी घराणी मोहिते पाटील असतील आज हे महाडिक असतील पदमसिंह पाटील असतील तिकडे मुंबईमध्ये नाईक यांचं घराणं असेल असं अनेक मोठी मोठी आपण भुजबळांचं आज शिवसेनेमध्ये म्हणून पुन्हा हे चालू आहे चर्चा चालू आहे त्यामुळे सगळी मोठी घराणी होती आणि सगळ्या मोठ्या घराण्यांना एकत्र करून पवारसाहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती आणि ती राष्ट्रवादी पुढे जवळपास 15 पवारसाहेबांच्या नावावर ह्या लोकांनी सत्ता मिळवली भोगली. 15 सगळे मंत्री होते. परंतु जेव्हा 2014 सत्ता गेली आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं शिवसेना भारतीय जनता पक्षाचं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नरेंद्र मोदींचा जो करिश्मा आहे केंद्रामधला तो काही कमी होणार नाही आणि 2019 जेव्हा त्यांना मोठं मॅन्डेट मिळालं मोदींना देशामध्ये आणि मागच्या पेक्षा त्यांना जास्त जागा मिळाली जवळपास NDA 351 खासदार घेऊन संसदेमध्ये गेलं आणि आता त्यांची जी पावलं चालू आहेत काश्मीर प्रश्नावरील 73 रद्द करणे असू दे 35 रद्द करणं असू दे किंवा राष्ट्रभक्ती संदर्भात किंवा अनेक योजनांसंदर्भामध्ये की आता मोदी म्हणजे भारतीय जनता पक्षाचं गव्हर्नमेंट केंद्रामध्ये खूप स्ट्रॉंगली काम करत आहे आणि राज्यातही देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं आहे हे सगळं पाहून या लोकांना पुन्हा आपण सत्तेजवळ जावं अशी इच्छा निर्माण झाली आणि ह्या लोकांनी आता शरद पवार साहेबांना सोडलं आणि ते भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना
सगळ्यांना काही भारतीय जनता पक्ष जागा अकोमोडेट करू शकणार नाही, म्हणून काही लोक शिवसेनेकडे जात आहेत. कारण जरी शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले तरी विधानसभेनंतर ते पुन्हा एकत्र येणार आहेत नैसर्गिक मित्र असल्यामुळं. त्याच्यामुळं हा पॅटर्न त्यांना माहीत झालेला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की पवार साहेबांना अशी जी चर्चा आहे की एकाकी पडले का, पवार साहेब खूप नाराज आहेत का, पण मला नाही वाटत. आजच्या तरुण पिढीला आदर्शवत घ्यावा असा एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जर असेल तर पवारांचं नाव अग्रगमान घ्यावं. जसं आपण बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो, गोपीनाथराव मुंडेंचं नाव घेतो, स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या कार्याविषयी बोलतो, तसंच हे जे काम आहे शरद पवार साहेबांचं ते फार मोठं आहे. सकाळी 6 वाजता हा मनुष्य आवरून कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी तयार असतो. तरुणाईला लाजवेल असं यांचं काम आहे. आपण नरेंद्र मोदींचं काम पाहतो तसं शरद पवार साहेबला दिवस रात्र अखंड कामामध्ये असतात. आणि ह्या वयामध्ये आज ते 80 झुकलेले आहेत आणि अशा वयामध्ये सुद्धा पुन्हा त्यांचं हे जे आपण काम लोकसभेला पाहिलं असेल की नरेंद्र मोदींचा करिश्मा असताना सुद्धा मागच्या वेळी 4 होते, आज 5 खासदार त्यांनी करून दाखवले. त्यांना माहिती आहे ह्याचे काही खासदार जातील पण निघून, परंतु त्यांना जे राष्ट्रवादी करता करायचा आहे, जो पक्ष निर्माण त्यांनी केलेला आहे, त्याचं आपत्ती आहे ते, आणि ते त्यांनी व्यवस्थित सांभाळलं. आणि पुढच्या पिढीकडं ते पुढच्या पिढीने समर्थपणे हातात घेण्याऐवजी जर ते खाली सोडलं तर त्यात काही पवार साहेबांची ती काही चूक आहे असं मला वाटत नाही. अत्यंत लहान वयामध्ये राजकारणामध्ये आलेले आहे ते, दोन पिढीचा आपल्या जी मागची पिढी सरलेली आहे आणि पुढची पिढी, त्यामधले दुवा आहेत शरद पवार साहेब, एस एम जोशी, नागगोरे, प्रधान अशा मूलदंड होते, अशा लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. मी जे तत्वनिष्ठ लोक होती, आता आपण एन डी पाटील बघतो, ते नातेवाईक आहेत, गणपतराव देशमुख 90 पण आजही शरद पवार साहेबांबरोबर त्यांची मैत्री काय नाही. म्हणजे मागची पिढी आणि पुढची पिढी, 60 प्रदीर्घ अनुभव राजकारणाचा आणि जवळपास 50 ते विधिमंडळामध्ये काम करत आहे, म्हणजे लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे राज्यसभा असू दे, अशा क्षेत्रामध्ये या माणसाने काम केलं. संरक्षण मंत्री पद असू दे, देशाचं कृषी मंत्री पद असू दे, राज्याचं मुख्यमंत्री पद असू दे, आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष होते जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरकार भाजप सरकार देशामध्ये होतं, गुजरातमध्ये जेव्हा भूकंप आला त्याचं मॅनेजमेंट करणं, डिझास्टर मॅनेजमेंट करणं सुद्धा त्यांना बोलवून त्यांचं काम करायचं. म्हणजे पवारांच्या कडच्या ज्या खुबी आहेत, ज्या चांगली गुण आहेत, ते सुद्धा खरे आपण आज माध्यमांनी पाहिले पाहिजे. त्यांच्यापासून काही लोकच दुरावले, विधानसभा निवडणूक आहे, साहजिक आहे लोक जाणार येणार, प्रत्येकजण आपला स्वार्थ पाहणार. आणि ह्याही पूर्वी पवारसाहेबांचे राजकारण ह्याला थोडंफार कारणीभूत आहे. पवारसाहेबांनी पूर्वी काँग्रेस फोडली, कुलोबची स्थापना केली, मुख्यमंत्री पद मिळवलं, त्याच्यानंतर पुन्हा ते राजीव गांधींच्या काळामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आले, परत त्यांनी 1999 सोनिया गांधींच्या विरोधामध्ये बंड पुकारलं, काँग्रेसचे त्यांना अध्यक्ष हवं होते मिळालं नाही, मग त्यांनी पक्ष त्याग केला, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, परत ते काँग्रेस बरोबर जाऊन बसले. ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जर पाहिला तर कुठं ना कुठंतरी टेक अँड गिव्ह हा एक निसर्गाचा नियम आहे, जे थोडंसं आपण पेरतो ते उगवतो असं म्हणतात, त्या पद्धतीनं काही लोक सोडून गेली. ह्याचा अर्थ असा नाही की शरद पवार एकटे आहेत म्हणून. शरद पवार इतके मुत्सद्दी आणि एवढे महत्वाकांक्षी आहेत की ते ह्या वयामध्ये सुद्धा पुनर्बांधणी पक्षाची करतील आणि येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमानं ताकदीनं पपवायला दिसेल. आणि पवारांचं आज काही मी आज मुख्यमंत्री सुद्धा म्हटले की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व हे फक्त बिहार थोडंफार प्रमाणात, गुजरातमध्ये एका दुसऱ्या मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रामध्ये दिसत असेल, पण पवारांचं अस्तित्व हे संपूर्ण भारतात आहे. 50-55 सलग कधीही पराभव न पत्करता संसदीय राजकारणामध्ये राहिलेला हा मनुष्य आहे. विविध राज्यांमध्ये, विविध ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी मित्र आहेत त्यांचे. अगदी ममता बॅनर्जींपासून तुम्ही या नायडूंपर्यंत, या तमिळनाडूपासून आपण आलो, अब्दुल्ला तुमचे काश्मीरचे अब्दुल्लांपर्यंत जर आपण आलो तिथपर्यंत त्यांचे सगळे मित्र आहेत आणि त्यांची ती पहिल्यापासून सगळ्यांचे संबंध राहिलेले आहेत. आणि आजही अनेक ठिकाणी तडजोडी करतात. जेव्हा समविचारी पक्षांना एखादा दुवा लागतो जोडून घेणारा, तेव्हा शरद पवार यांचंच नाव पुढे येतं. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण सहज म्हणतो शरद पवारांचा हात आहे, शरद पवारांचा हात आहे. पाऊस झालेला नाही तर लोक चष्टीने म्हणतात की शरद पवारांचा हात आहे, किंवा आला तरी म्हणतात. म्हणजे ह्याच्यासाठी म्हणतात की शरद पवार हे प्रत्येक ठिकाणी धावून जाणार आहे, प्रत्येक ठिकाणची माहिती असणार आहे. मुळात ह्या माणसामुळं महाराष्ट्राला खूप काही मिळालंय, देशाला खूप काही मिळालंय. नामांतराचा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यार्थ्यांना द्यायचं होतं, किती फळ राहिले ते आपल्या विषयावर. मंडल आयोगाची महाराष्ट्रामध्ये जेव्हा लावू करायला होता तेव्हा 33% महिलांना आरक्षणाचा विषय होता, हे सगळे देणार हे शरद पवार साहेब. काही ठिकाणी आज मराठा आरक्षण असू दे, धनगर आरक्षण असू दे, अनेक वेळा शरद पवार साहेब टीका होती की बाबा ते त्यांनी हे का दिलं नाही. पण जर त्यांनी मराठा आरक्षण त्यांच्या काळामध्ये दिलं असतं तर एका मराठा मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाजाला न्याय दिला, पण बाकीच्या नाही बघितलं ना, आपण त्यांच्यावर आरोपही झाला असता. हे तो सोयीस्कर आपण टाळतो आणि त्यांच्यावर असे आरोप करत राहतो,
त्याच्यामुळं मला असं वाटतं की शरद पवार साहेब काही आज एकाकी पडलेले नाही आहेत. त्यांचं जे काम करतात काम करण्याची पद्धत आहे, आता लोक गेले असेल नाही ठीक आहे, काही लोक जातात काही लोक परत येतील, त्यातले जे गेलेले आहेत त्यातले बहुतांश लोक परत येतील, किंवा ही एक संधी म्हणून शरद पवार स्वीकारतील की आता जे जुनी लोक गेलेत ना गेले तर आपण नवीन टीम बांधूया. आणि आता त्यांची त्यांच्या घरातली पिढी नवीन येते, पार्थ पवार होते, रोहित पवार होते, आणि आजही महाराष्ट्रामध्ये अनेक नवतरुणांमध्ये शरद पवारबद्दल क्रेज आहे. ती लोक पुढे येऊन आणि जनता प्रत्येक वेळेस आजपर्यंत आपण पाहिलं पक्षांतर करून गेलेल्या किती लोकांनी निवडून दिलं तर हा प्रमाण फार कमी आहे, अत्यंत कमी प्रमाणामध्ये पक्षांतर केलेली लोक निवडतात. कारण जनता महाराष्ट्र देशातली महाराष्ट्रातली अत्यंत शून्य आहे, तिला माहिती आहे आपण कोणाच्या पाठीमागे राहायचं कोणाच्या नाही. आजही भारतीय जनता पक्षाची क्रेज आहे ती नरेंद्र मोदींमुळे आहे. तसंच राष्ट्रवादी आणि ग्रामीण भागामध्ये शक्यतो सर्व बारा बोलदार समाजांमध्ये शरद पवारांची जी क्रेज आहे ती पवारांमुळे आहे, राष्ट्रवादीमुळे नाही, पवार हे त्यांचे नेते असल्यामुळे. त्यामुळे शरद पवार आगामी काळामध्ये स्वतःच वस्तान म्हणजे राजकीय जे वस्तान आहे ते तर त्यांचं मोडलेलंच नाही, ते अत्यंत फर्म आहे त्याच्यावर. काही माणसं गेली म्हणजे काही कोणाचं राजकीय जीवन संपत नसतं, तसंच ते आपला पक्षही पुन्हा बांधतील आणि जोमानं ते पुढे येतील. आणि अनेक मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि आजूबाजूच्या भाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं राष्ट्रवादी जास्त फटका बसलाय तिथं नवीन तरुणांना आता संधी देतील ते, जे आणि त्यांच्या पक्षामधल्या लोकांना ते उभं करतील आणि हळूहळू कदाचित ही विधानसभा त्यांना फार सुखाची असेल असं नाही, किंवा येणारे जे रिझल्ट असतील ते सगळेच काही इथं आपण आत्ता सांगू शकत नाही, अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, कोण कुठे उभारणार आहे आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळं पवारांचं जे आपण पाहतो की बाबा ते संपले किंवा त्यांचं राजकारण आता अडचणीत आलं असं काही नाही आहे. हा मनुष्य फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही आहे, हा साहित्यामधला मनुष्य आहे, हा संगीतामध्ये रुची असणारा मनुष्य आहे, क्रिकेट सध्या जगमान्य एवढ्या सगळ्यात सर्व लोकप्रिय जो खेळ आहे त्या खेळाचं आयसीसीचं अध्यक्षपद बीसीसीआयचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे, देशाला कर्जमाफी देणारा हाच देशाचा कृषीमंत्री आहे. त्याच्यामुळं त्या काही अशा कुठल्या गोष्टींमुळे शरद पवारांचं राजकारण संपतं किंवा शरद पवार असं काही होणार नाही. आणि उलट जोमाने पवार आणि राष्ट्रवादी आगामी काळामध्ये पुढच्या काही काळामध्ये राज्यात आपली वाटचाल करतील असं वाटतं. लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार आणि राष्ट्रवादीला थोडीशी बॅडपॅच त्यांचा सुरू आहे असं आपल्याला जाणवत आता सध्या, पण हा काही कायमचा बॅडपॅच असतो असं काही नाही. पुन्हा ते तयारी करतील, पुन्हा पुढच्या निवडणुका करतील. आणि दुसरी गोष्ट जी पवारांची किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दोघांची जी वाटाघाट झालेली आता दिसते आपल्याला पक्षांची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी झालेली आहे त्याच्यामागे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं पण फार मोठं त्यांची जी तपस्या आहे ती पण आहे. देवेंद्र फडणवीस सरकार तरुण मुख्यमंत्री, बोलका मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांसारखं टीकात्मक टीकासारखं करणारं व्यक्तिमत्व अशांना मिळालेली आहे. अनेक त्यांचे मंत्री अत्यंत झरी हे करतात. यापूर्वी पवारसाहेबांबद्दल प्रत्यक्षात कुणीही बोलत नव्हतं, हे पवारांबद्दल बोलणं म्हणजे खूप हे होतं म्हणजे दुर्मिळ मानलं जायचं. पण आज त्यांच्याच पक्षातून सुटून गेलेली लोक ते बोलायला लागले. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे घडतात तर त्यांना एक सपोर्ट मिळतो भाजप शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडनं आणि त्याच्यामुळे त्यांच्या तोंडातून ही वाक्य येत आहेत. पण पवारांचं जर आपण सगळं कर्तृत्व कार्यक्रम पाहिलं तर हा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था, बँका, मोठमोठ्या शैक्षणिक संस्था हे सगळे शरद पवारांनी दिलेले होते या लोकांना. आणि आज पवारांची उपयुक्तता संपली असं समजूनही लोक गेलेली आहे. त्याच्यामुळं आणि शेवटी निसर्गा काळ जो असतो तो बदलणं हे निसर्गाचा नियम आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये माझं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांनाही शुभेच्छा आहे, तसंच भाजप आणि शिवसेनेलाही शुभेच्छा आहे. त्यांनी आपापल्या पण लढावं, फक्त एकच आहे की पवारांचं उभय लक्षात घेऊन किंवा पवारांनी केलेलं महाराष्ट्राचं काम बघून विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर टीका करताना शब्दांची थोडा संयम राखावा. कारण शरद पवार कधीही आपल्या तोंडातून बेछूट आरोप होणार करत नाही. त्याच्यामुळं समोरच्याही लोकांनी असंच हे करावे. आपण जसं बाळासाहेब ठाकरेंना मान देतो ज्या पद्धतीने त्यांना तसंच मान आज शरद पवारांना दिला पाहिजे. त्यांचे ते मित्रच होते आणि त्यांच्याबरोबर काम केलेले आहे, कर्तृत्व त्यांचं तेवढं मोठं आहे हे मात्र निश्चित आहे. आजच्या टॉक शोमध्ये इतकंच. आपण उद्या पुन्हा भेटू. नमस्कार.